संगमनेर शहरामध्ये अभिनव नगर पावबाकी रोड या ठिकाणी असणाऱ्या एका नामांकित पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे या पतसंस्थेमध्ये असलेले खातेदार आपल्या खात्यामधनं पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहेत परंतु या ठिकाणी पतसंस्था बंद असल्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही आहेत त्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे ही पतसंस्था स्थापन होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेचा आर्थिक व्यवहार सुरू होता या पतसंस्थेमध्ये संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांनी आपली गुंतवणूक केली आहे परंतु आता या पतसंस्थेमध्ये अफरातफर झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे पतसंस्थेमध्ये खातेदार पैसे काढण्यासाठी गर्दी करतायत परंतु पतसंस्था बंद आहे पतसंस्थेच्या गेटवरती एक नम्र आवाहनाचं फलक दिसतं फलकानं खातेदारांचा जीव टाकला आहे या फलकावरती असं आहे की पतसंस्थेमधील ठेवीदार कर्जदार आणि खातेदार यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की संस्थेमध्ये अफरातफर झाल्याची चर्चा परिसरामध्ये झाली आहे त्यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण आहे त्यामुळे ठेवी काढण्यास सुरुवात झाली आहे आणि जास्त प्रमाणात ठेवी काढल्यामुळे सध्या ठेवीदारांना पैसे देणं अवघड झालं आहे आणि कर्जदारांनी आणि नियमित खातेदारांनी रोख रकमेचा भरणा आणि कर्ज रकमेचा भरणा थांबवला आहे त्यामुळे ठेवी देणं सध्या शक्य नाही आहे संस्थेनं ना वितरित केलेलं कर्ज हे तारण स्वरूपी आहे त्यामुळे कर्ज वसुली करून ठेवीदारांचे पैसे परत दिले जातील या काळामध्ये संस्थेची कायदेशीर प्रक्रिया संचालक मंडळानं सुरू केली आहे आणि प्रक्रिया पूर्ण होताच सर्वांचे पैसे हे संस्थेच्या मार्फत अदा करण्यात येतील तरी सर्व सभासद ठेवीदारांना खातेदारांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की कृपया घाबरून जाऊ नये आणि शांतता बाळगावी संस्थेचे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्यात येतील तरी कोणीही संभ्रमावस्थेमध्ये राहू नये आणि संस्थेला सहकार्य करावं सुरक्षिततेच्या कारणावरनं संस्थेचे हेड ऑफिस आणि शाखा काही दिवसांसाठी बंद आहे आणि लवकरच संस्थेचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील याची सर्वांनीच नोंद घ्यावी चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन तसेच तसे सर्व संचालक मंडळ आपले आभारी आहे असा मजकूर त्या फलकावरती लिहिलाय दरम्यान एका खातेदारानं सी चोवीस तासशी बोलताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आमचे काही खाती पैसे आलो पाहायला चौकशी करायला मग काय काय काहीच दिवसात बोर्ड बंद आहे काही दिवसात तुम्हाला काय उत्तर मिळाले का काही उत्तर नाही भेटेल काय मग तुमचे किती पैसे ठेवी हे आज मलाही नाही सांगते यायच पण मला सांगितलं पाच हीच जाऊन चौकशी करून या मग आलो का इथे जायचं आबोर नजर तो काय समजायचं शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर